महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अंजनगाव सुरजी इथं काँग्रेस कमिटी द्वारा राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द केल्यामुळे जे वादन निर्माण झालंय, काही आमदारांना सजा झाली पण त्यांचा आमदार तो रद्द झाला नाही। राहुल गांधी एक देशाचे नेते असून विरोधी भाषामुळे त्यांची खासदारकी रद्द केली, हे कुठेतरी लोकशाहीसाठी घातक प्रक्रिया आहे। म्हणून लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर एकाला एक न्याय दुसऱ्याला एक नाही असं होता कामा नये, नाहीतर जनतेचा सरकारवरील विश्वास उडून जाईल म्हणून घोषणा देऊन जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी प्रमोद धाडू, प्रदीप देशमुख, नितेश वानखडे, रमेश सावडे, तमिल कलीम भाई, कैलाश शिरसाट, थोरात व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आपल्या भारत देशात घडली। आज जे सरकार आहे, भाजप सरकार, लोकशाहीचे पूर्ण पायमल्ली करत आहे। आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांचे सदस्यत्व काल BJP ज्या प्रकारे रद्द केलं, ती घटना म्हणजे डेमोक्रसीमध्ये एकदम काळी घटना म्हणून त्याला म्हणता येईल। आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांना 2018 एक खटल्यामध्ये त्यांनी सर्व मोदी चोर आहेत, त्यांनी पर्टिक्युलर कोणाचं नाव नाही घेतलं, पण पंतप्रधानांचा त्यांनी त्याला टार्गेट केलं गेलं आणि एक टार्गेट घेऊन आदरणीय राहुलजी गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलं। हे सदस्यत्व रद्द करण्यामागे एक मोठं षड्यंत्र आहे, ते म्हणजे आदरणीय राहुलजी गांधी यांनी पूर्ण भारत देशात जे 3500-3700 किलोमीटरची जे पदयात्रा काढली, त्या पदयात्रा काढल्यामुळे आदरणीय राहुलजी गांधी यांची लोकप्रियता इतकी वाढलेली आहे आणि 2024 त्या लोकप्रियतेमुळे नक्कीच भाजपला त्याचा धोका आहे। तिकडे जात आहे, देशाची लोकशाही संपुष्टात येत आहे, त्याचाच एक परिपाक म्हणून परिवर्तन काल खासदार राहुलजी गांधी यांचं खासदारकी रद्द केली। अराजकतेकडे चाललेला देश आपला, अगुमशाहीची नांदी आपल्या देशात होत आहे, तरी आपण जर जागृत झालो नाही तर या फार मोठी हानी आपल्या हातून होणार आहे। आपल्या देशात हे जे भाजपचं सरकार आलेलं आहे, त्या सरकारने जे हुकुमशाही सुरुवात केलेली आहे, त्या हुकुमशाहीचा निषेध करण्याकरता आज खासदार श्री राहुल गांधी यांचं खासदारकी रद्द केल्यामुळे त्यांचा तो आम्ही केंद्र सरकारचा निषेध करण्याकरता आज इथे सर्व जमलेले आहोत। देशाचा एक लोकशाही संपुष्टात येऊ नये याकरता सर्वांना जागृती करणे आमचं हेच कर्तव्य आहे आणि आम्ही या भारत देशासाठी तेच काम करत राहू असं आमच्या राहुलजींनी म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीची अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटी सुद्धा सोबत आहे। न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळे, अंजनगाव सुरजी।